सामाजिक क्षेत्रात सतत अग्रेसर असणारे आमचे परममित्र युवा नेता श्री प्रवीण प्रकाश वाले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक दाऊद नदाफ, उपाध्यक्ष युवक काँग्रेस शहर सोलापूर. प्रधानमंत्री मुद्रा योजनापासून सामान्य व बेरोजगार वंचित जतमधील बँकांचा अनागोंदा कारभार. पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत उद्योग निर्मितीसाठी शासकीय बँकामार्फत कर्ज वाटप देण्याची सुविधा असतानाही जत तालुक्यातील काही मुजोर बँका व अधिकारी तरुणांना कर्ज नाकारत आहेत. शासन स्तरावर या योजनेचा प्रचार व प्रसार होऊन उद्योग निर्मिती वाढवण्यासाठी मुद्रा योजनेमार्फत कर्ज वाटप करण्यात यावे व योजनेचा जास्तीत जास्त तरुणांना लाभ मिळावा असे शासनाचे स्पष्ट धोरण असतानाही जत तालुक्यातील बँका तरुणांची दिशाभूल करत असून अगोदरच बेरोजगारीने हैराण झालेले तरुण यामुळे नैराश्याच्या गर्तेत सापडले आहेत. याबद्दल जय मल्हार फाउंडेशन महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हेमंत चौगुले यांनी या विषयाला वाचा फोडली असून हा प्रकार माहिती अधिकारीखाली त्यांनी उघडकीस आणला असून लघुउद्योग शिशु उद्योग सुरू करण्यासाठी बँकांना तरुणांना कर्ज देणं बंधनकारक आहे, पण काही मुजोर बँका शासनाचा नियम असतानाही शासनाने ठरवलेल्या प्रमाणे लघुउद्योगासाठी तरुणांना बालाबलुतेदारांना मागासवर्गीयांना कर्ज वाटप योजना करण्यासाठी काही बँका मुजोरपणा दाखवत आहेत. तरी आम्ही याच्या संदर्भात तहसीलदारांना तक्रार केली. तहसीलदारांनी सर्व बँकेच्या ब्रांच मॅनेजर अधिकाऱ्यांना बोलवून तशी माहिती घेतली व मुद्रा योजनेची जास्तीत जास्त शासनाचा तसा जी अर्थ आहे की मुद्रा योजना जास्तीत जास्त प्रसार व्हा. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत की त्याचा प्रसार व प्रचार होऊन जे तरुण उद्योगधंदा असेल उद्योग निर्मितीसाठी पुढाकार घेणार आहेत त्या तरुणांना वाव मिळावा व लवकरात लवकर कर्ज उद्योग वाटप होऊन ते तरुण बेरोजगारीपासून मुक्त होईल. आज शासनाने इतक्या योजना राबवल्या आहेत, पण बँकेच्या मुजोरपणामुळे ह्या योजना ग्रासरूट लेवलला अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे आमची त्यांना विनंती होता इशारा आहे की लवकरात लवकर ज्या काही तक्रार असतील जे काही तरुण आपल्याकडे अर्ज करतील त्यांचे लवकरात लवकर त्यांना कर्ज वाटप करून आपण त्यांना त्यांच्या उद्योगधंद्याला निर्मितीसाठी त्यांना पाठबळ द्यावं. अन्यथा आम्ही जय मल्हार फाउंडेशन महाराष्ट्रातर्फे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमचे नेते सुरेशरावजी शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन उभारू व बँकांना इशारा देत आहोत की लवकरात लवकर त्यांनी ह्या योजनेची अंमलबजावणी करावी व तरुणांच्या तक्रारी येता कामा नये. तरुणांना यातूनच बळ मिळणार आहे व उद्योग निर्मिती होणार आहे आणि आपल्या जत तालुक्याच्या त्याच्या सर्वांगीण विकासासाठी जितके तरुण उद्योग निर्मितीत उतरतील त्या खऱ्या अर्थाने त्या तालुक्यालाच बळ दिल्याचं काम असणार आहे. त्यामुळं आमची बँकांना विनंती असणार आहे की त्यांनी मुद्रा योजनेमधून जे कोण तरुण अर्ज करतील त्यांना लवकरात लवकर कर्ज वाटप करण्यात यावे. तशी तक्रार जत तहसीलदार यांच्याकडे केल्यावर तहसीलदार यांनी बँक अधिकाऱ्यांची मीटिंग बोलावून त्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तत्पूर्वी बँकांनी योग्य ती प्रक्रिया राबवून अर्ज करणाऱ्या बेरोजगार तरुणांना कर्ज वाटप करावे, अन्यथा जय मल्हार फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सुरेशरावजी शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यातील तरुणांना तीव्र आंदोलन उभा करू असा इशारा यावेळी जय मल्हार फाउंडेशन महाराष्ट्राचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हेमंत चौगुले यांनी दिला.